हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वयावरचा भाग दुसरा सुरू करू. ठीक आहे, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 4-3-4 दिले असून 7 वर्षानंतर नंतर काय त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4-5 होईल, तर ए चे वय काढा. आता आपण पहिला प्रश्न असल्यामुळे एकदम सिस्टमॅटिकली समजून घेऊ. दुसऱ्या प्रश्नाला आपण थोडंसं शॉर्टकटमध्ये पण जाऊ शकतो. उत्तर बघा, आपण समपट काय म्हणू, तर समपट एक्स मानू असं लिहून टाका. तर त्यांची आजची वय, त्यांची म्हणजे ए व बी ची आजची वय, आजची वय काय म्हणा, 3x व 4x. ठीक आहे, आता 7 वर्षानंतर एक्स एच वय काय म्हणणार, 7 वर्षानंतर. बघा, ही स्टेप नाही लिहिलं तरी चालते, पण आपला पहिला प्रश्न असल्यामुळे एकदम सिस्टमॅटिकली समजून घ्या. 7 वर्षानंतर एचे वय, आत्ताचं वय 3x आहे, 7 वर्षानंतर त्याच्यामध्ये 7 मिळवावं लागतील. तसंच बीचे वय काय होणार, 7 वर्षानंतर आहे, 7 वर्षानंतर बीचे वय काय होणार, 7 वर्षानंतर 4x 7 वय आहे, प्लस हे 7 मिळवावं लागतील. आता बीचं वय आपलं हे, आता आपल्याला काय सांगितलं उदाहरणाच्या अटीनुसार 7 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर काय होणार, 4-5 काय होणार, 7 वर्षानंतर. तर उदाहरणातील अटीनुसार काय म्हणलं, 7 वर्षानंतर त्यांचं वय 3x+7 आणि 4x+7 त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 4-5. हे 4-5 तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा, हे 4-5 म्हणजे ही 4/5 असं असतं. चला ठीक आहे, तर आपण असं पण लिहू शकतो. त्याच्यानंतर याच्या न्यायला गुणायचं, याच्यानं हे इकडे न्यायचं, 5 हे 5 इकडे गेले, 3x+7 आले, 4 इकडे गेले, सॉरी हे इकडे जाणार, पहिले 4 लिहूत आणि हे ब्रॅकेटमध्ये लिहूत 4x+7. आता आपण इक्वेशन सॉल्व्ह करू आणि उत्तर आपलं येऊन जाईल. 3×5=15x, 7×5=35, 4×4=16x, 4×7 किती झाले, 28. आता हे 15x तिकडे नेऊ आणि हे 28 इकडे आणू का, म्हणजे 35 हे जशा तसे हे 28 इकडे प्लसचे इकडे मायनसमध्ये होतील आणि हे 16x हे 15x तिकडे जाऊन मायनसचे होतील. तर हे 35 मधून हे 28 गेले आपलं 7 आलेलं आहे, 16x मधून हे 15x आहेत, हा हे 15x आहे, 16x मधून 15x गेला, 1 लिहायची गरज नसते, त्याच्यामुळे x ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 7. आता मग आपल्याला एचे वय विचारलं, एचा आत्ताचा वय विचारलेला आहे. ठीक आहे, एचे वय काढा, तर एचे वय इथलचे नाही पाहायचा, एचे 7 वर्षानंतरचं जर विचारलं तर आपण हे लिहूता, पण आजचे वय जर विचारलं, एचं वय 3x होतं, 3x म्हणजे 3च्या जागी 3 आणि एक्सची किंमत आलेली 7×3=21, असा आपल्या पद्धतीनं पहिला प्रश्न झाला. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ.